जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीचा वाद विकोपाला गेला आहे सिटी सर्वे नंबर बारा सहासष्ट ऐवजी बारा एक्कावन्नमध्ये पुतळ्याची कार्यवाही व्हावी या मागणीसाठी सोमवारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समन्वय समितीने पालिकेवर मोर्चा नेला सक्षम अधिकारी नसल्याने संतप्त मोर्चेकरांनी पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला मात्र तो पोलिसांनी रोखला यानंतरही सक्षम अधिकारी मोर्चासमोर येत नसल्याने आंदोलकांनी थेट कोल्हापूर सांगली महामार्गावरील क्रांती चौकात रास्ता रोको करत ठिय्या मारला तेथे बराच वेळ चर्चेचे गुराळ सुरू होते मात्र अधिकारी नसल्याने पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले मुख्याधिकारी तैमूर मुलाणी मोर्चेकरांसमोर आल्यानंतर सिटी सर्वे नंबर बारा सहासष्टच्या प्रस्तावावरून आंदोलकांचे समाधान झाले नाही त्याचवेळी मुख्याधिकाऱ्यांवर शाईफेक झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला त्यानंतर आंदोलकांची पांगापांग झाली दरम्यान शाईफेक प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांच्यासह हो एकशे पन्नास जणांवर जयसिंगपूर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले जुन्या न्यायालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा अशी सकल बहुजन समाज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समन्वय समितीची मागणी आहे अनेक दिवसापासून यासाठी आंदोलनही सुरू आहेत याच मागणीसाठी आंबेडकरवादी कार्यकर्ते सकाळी विहारात जमले त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली क्रांती चौक येथे मोर्चा आला तेथे बसस्थानकात लावलेल्या डिजिटल फलकवादाचे कारण बनला कार्यकर्त्यांनी आधी हा फलक हटवावा अशी मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली आंदोलकांचा संताप पाहून पोलिसांनी तातडीने फलक हटवला यानंतर हा मोर्चा पुढे रेल्वे स्टेशन पालिकेसमोर आला पालिकेसमोर मोर्चा आल्यानंतर मुख्याधिकारी तैमूर मुलाणी पालिकेत अनुपस्थित होते ही बाब मोर्चेकरांना मुख्याधिकारी नसतील तर आमदार राजेंद्र पाटील एड्रॉकरांना मोर्चासमोर यावे लागेल असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला यावरून पालिकेसमोर सुमारे दोन तास घोषणाबाजी सुरू होती त्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंझणे आंदोलनस्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अचानक झालेल्या रास्ता रोकमुळे चौकाच्या चारही बाजूनी वाहनांच्या रांगा लागून राहिल्या कॉलेजचे विद्यार्थी नोकरदार यांच्यासह प्रवासी वर्गाचे हाल झाले दिवसभर शहरातील सर्वच व्यवसाय बंद राहिल्याने लोकांना पाण्यासाठी देखील वणवण करावी लागली सुमारे तीन तास वाहने जागच्या जागी उभी होती वाहने पुढे सोडण्यावरून आंदोलक आणि वाहनधारकामध्येही किरकोळ वाद झाले मुख्याधिकारी आंदोलनस्थळी आल्यानंतर बसस्थानकातील पुतळ्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा आग्रह धरण्यात आला यावेळी आंदोलकांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने गर्दीतील एकाने थेट मुख्याधिकाऱ्यावर शाई फेक केली यामुळे प्रचंड गोंधळ उडाला पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने क्रांती चौकात पोलीस व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली यामुळे मार्गावरील प्रवाशामध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते सुमारे तीन ते चार तास करताना हुलकावणी दिलेले मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी क्रांती चौकात आंदोलकांसमोर आले त्यांनी रस्त्यावर बसूनच चर्चा करावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला कार्यकर्त्यांचा संताप लक्षात घेऊन मुख्याधिकारी कोल्हापूर सांगली महामार्गावर चर्चेसाठी बसले होते उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे आंदोलकांसमोर आले आणि कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला बसस्थानकाच्या आवारात पुतळ्याचे बेकायदेशीर भूमिपूजन करणाऱ्यावर कारवाई का केली नाही असा प्रश्नही त्यांनी केला दरम्यान शाईफेक प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती स्वाती सासने यांच्यासह एकशे पन्नास जणांवर जयसिंगपूर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले याबाबतची फिर्याद जयसिंगपूर पालिकेचे मुख्याधिकारी तैमूर गफूर मुलाणी यांनी दिली त्यानुसार विश्वजित कांबळे शांताराम कांबळे अमित वाघवेकर विकास कांबळे दिगंबर संकट आदम मुजावर सुशांत कांबळे सूरज कुर्डे मनीषा कांबळे किरण कांबळे संतोष कांबळे प्रमोद कांबळे सुरेश भाटिया अंकुश कुंभार मिलिंद कांबळे यांच्यासह शंभर ते दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे